करेल छे आपणे नाम सेवालाल महाराज की सर्व महामानवांना अभिवादन करून सर्व पांढऱ्या वाघांना आदर होतो। मित्र हो आपण गेल्या 10-12 वर्षापासून सर्व स्तरावर काम करत आहे, तहसील पासून ते विभागीय कार्यालय ते मंत्रालयापर्यंत बोगस जात प्रमाणपत्र काढणाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे, तसेच होताना कुठेच दिसत नाही याची सखोल चौकशी झाली पाहिजे, यासाठी विधान परिषद व विधानसभेमध्ये चर्चा होते। मागील पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या समाजाचे वाद राजेश भैया राठोड जे आमदार आहेत यांनी विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडला होता, त्यावेळेस याला उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगितले होते की बोगस घुसखोरी थांबण्यासाठी एसआयटी गठित करू, पण 4 दिवसात असे काय घडले विधानसभेमध्ये की एक आमदार उठतो आणि तोच प्रश्न मांडतात, तेव्हा त्या मंत्री महोदय उत्तर देताना सांगतात की मी वरच्या सभागृहात जे बोललो ते चुकीचे बोललो, गेले आम्ही एसआयटीची गठीत करणार नाही, आम्ही साधी चौकशी करू असे बोलतात। म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एक आमदार एक मंत्री वरच्या सभागृहामध्ये वेगळं बोलतात, 4 दिवसानंतर वेगळे बोलतात, हायकोर्टाचा निर्णय सेशन कोर्ट खोडून काढते, हे कुठलं न्याय आहे आपल्या सोबत? म्हणजे आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करता आणि 4 दिवसात आपल्याला आपल्या शब्दावरून घुमजाव होतात। मंत्री महोदय आम्हाला पण कळते की आपला दबाव आपल्यावर दबाव आला आणि आपण घुमजाव केला आहे, हा प्रकार बघून मला असे वाटते की शासन सामाजिक तेढ निर्माण करत आहे का, दोन समाजात भांडण लावण्याचे काम करत आहे का, हा मोर्चा पूर्ववत एसआयटी गठीत करावी त्या संदर्भात मोर्चा करण्यात आलेला आहे। शासनाला माझी मीडियाच्या माध्यमातून विनंती की आपण जो निर्णय घेतला होता एसआयटीचा, हा निर्णय माघार न घेता आपण एसआयटी गठीतच करावी व खऱ्या लोकांना न्याय मिळवून द्यावे। आम्ही हा मोर्चा कोणत्या समाजाच्या किंवा कोणत्या धर्माच्या किंवा पक्षाच्या विरोधात काढलेला नाही। शेवटी मी आपल्याला एकच सांगेल की हा भव्य मोर्चा घडवून आणण्यासाठी व समाजातील सर्व संघटना एकत्र आणून समन्वयकाची भूमिका पार पाडणारे असे माझे मोठे बंधू सखा मित्र राजपाल सिंग राठोड यांचे मोलाचे योगदान लाभलेले आपल्या समाजाला मी जास्त वेळ न घेता स्टॉपवर समोर आलेले आहे, म्हणून मी इथेच थांबतो आणि पुढच्या वक्त्याला धन्यवाद। जितकं आपलं आमदार आदरणीय आमदार राजेश भैया जितकी तारीफ कराव तितकी कमी आणेल म्हणून सांगितलं सर, कारण आपल्या आमदारांपैकी लोकप्रतिनिधीपैकी आपले 5 आहेत, 5 निष्क्रिय आमदार आहे, निष्क्रिय मंत्री आहे, याचं कारण सांगतो।